चला सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग. सकाळ झाली आहे आणि आमच्या इकडे ना पावसाचं वातावरण झाले, बघू शकते तुम्ही पावसाचं वातावरण झाले. चला प्रांजलात फुल नाही इकडं झोपली प्रांजली. चला मग किचन मध्ये जाऊया स्वयंपाक करायला. इकडे ताई बसलेले आहे. ताई हाय बोला. पाणी आलं. हाय पाणी आलं. पाणी आलं आम्हाला. चला गुड मॉर्निंग. तर चला आता मी पीठ मळत आहे. पीठ मळते मी सकाळ सकाळ. तर माझं इथं पीठ मळून झालेलं आहे. डँट डँट डॅन डँट डँट डॅन डँट डॅन. तर चला तर मग मी बनवते चपात्या. इकडे तवा ठेवले तापायला. इथं पाणी तापतंय. इथं चाय झालाय. आई गावाला गेल्यात ना आमच्या. तर मी माझ्या मिस्टरांना म्हणाली तुम्ही म्हणायचं आहे ना नका जाऊ बायला आणि असं तस. मी म्हणाले म्हणजे माझ्या मनातलं म्हणाली. तर ते म्हणते जाऊ दे त्यांची जशी इच्छा आहे त्यांना तिथं राहू दे. तू वाटलंस तर एक काम कमी कर पण पुरीकडे लक्ष दे जास्त. पण त्यांना काय माहिती मला काय काय करावं लागत. तर आता ही बारकी झुपलेली. तर आता मला चपात्या करते झुपी ते तोपर्यंत चपात्या वगैरे आज प्रांजलने सुट्टी दिली. कारण ताई प्रांजलला आणि समीक्षाला आणायचं टायमिंग एकच झालं. तर त्याच्यामुळे मी आधी ही प्रांजल इथं भेंडी तयार आहे मस्त पैकी. अभी मेरे चपाती हो गया है सर. एक तेल की है सब तेल चाहिए सर. हाँ नॉर्मल तेल. अच्छा पाऊस येतोय आमच्या मुंबईला. पाऊस येतोय. चाललं वेदन शाळेत. प्रांजना गेली प्रांजना गेली प्रांजना गेली. तर इथं माझी मसूरची डाळ रेडी आहे. आता बाज झोपले ताई गेल्यात वेदांतला सोडवायला दीदीला आणायला. आता मला घिसायचे आहेत बर्तन. चला वेळ न घालवता भांडे घासूया. खूप भांडे पडलेले आहेत. तर चला मग दूध काढून ठेवा. चहा मस्त पावसाच्या वातावरणात चहा प्यायला खूप आवडतो मला. तर चला मग आवडते भांडे घासते.
आपल्या डोळ्यासमोर ते नजरेसमोर असेल तर खरंच खूप म्हणजे आत होतो तो शर्ट त्याच्यामुळे रडायला येते मला कुठतरी. आणि आता ताई बेनातलं सोडवायला मला एकटी एकटी वाटते ना घरात, मी एकटीच आहे सगळं झोपले कांदे तुमची टी व्ही ते एकटी वाटते मला कुठतरी रडायला आलं म्हणजे असं कोणती सून नसेल ती सासू सण ती रडली असेल येतं रडायला माणसाला कामाची अपेक्षा नसते. पण घरात असलेलं महत्त्व याचं कुटुंब मोठं असल्यावरती छान वाटतं ना असं सगळं वर्गाचं परिवार कामाचं काय माणूस कसं काम करते पटकन आवडते पण महत्त्वाचं माणूस असते. मला आज काय झालं काय माहिती म्हणजे ॲटोमॅटिकच अश्रू अनावर होते ते नाही का असं नाही की कामासाठीच मी सगळं हे करते काम काय याच्या आधी मी करत होते पण एक सवय झालेली असते त्या व्यक्तीची बोलून चालून सारखं आई रुपाली रुपाली परत सारखा आवाज त्या व्यक्तीला आवाज द्यायचा तर आता ते त्या ठिकाणी दिसत नाही म्हणजे आहे त्या कर्जातल्या. पण मला वाटलं यायची शक्यता असेल की ती बाई नंतर येतील पण त्यांनी सर्व साड्या घेऊन गेल्या त्या म्हणजे मला वाटत नाही कारण मला ना असं भरगत पूर्ण परिवार असलं ना तरच आवडतं नाही का माझं कोणी चाललं आहे ना असं. एके दिवशी माझा किस्सा सांगते आणि 2 वर्ष कर्जत नव्हत्या तर पप्पा आले होते आमचे ते सासरे ते येऊन जाऊन करायचे महिना बनायचे परत तर ते जाताना पण मला एवढं रडायला आलं त्यांना माझे सासरे तर तिकडं पप्पा जाऊन मायना सांगितलं रुपाली